मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवानी अन्यायचे शूज घेतलेले असते आणि ती अक्षयला देत नसते तेव्हा अक्षय रेवाला ते शूज देण्यासाठी सांगतो तर रेवा पुढे येत अक्षयला ढकलते तेव्हा अक्षयचा झोक जाऊन अक्षय हा पाठीमागे पडू लागतो त्याच वेळेस आहो असे म्हणत रमाही पळत येते आणि पडत असलेल्या अक्षयचे डोके आता दरवाज्यावर आदळणार एवढ्यात रमा तिचा हात दरवाजावरती पुढे करते आणि पडत असलेल्या अक्षयला सांभाळते तेव्हा आता खऱ्या अर्थाने रमानी अक्षयला वाचवलेले असते तेव्हा अक्षय हा रमाकडे बघतो त्याच वेळेस इकडे रमा ही डोळे झाकते कारण रामाच्या हातातून रक्त येत असते कारण दरवाज्यावर असलेल्या खिळ्यामुळे तो खेळा रामाच्या हातात घुसून रामाच्या हातात रक्त येत असते तसाच रक्ताचा हात रामा, रामा, रामा साडीच्या आड धरते तर इकडे अक्षय हा रेवाकडे बघतो तर रेवा पैसे दो जिवते लो असे म्हणत हसत असते तेवढ्यात रेवाचा पाय अडखळतो आणि रेवा ही खाली पडते तेव्हा अक्षय खाली पडलेल्या रेवाकडून बूट घेतो तर अक्षय म्हणतो की कळलं का रेवा आता हाच फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात तू मला ढकललंस पण मी तुला उठवण्यासाठी हात देतो आणि अक्षय रेवाला उठवतो रेवा, रेवा अक्षयला थँक्स म्हणते तर अक्षय रमाला थँक्स म्हणतो रेवा म्हणते सॉरी ना अक्षय मी गंमत करत होते तर अक्षय म्हणतो की तुझी गंमत झाली ग पण तिकडे माझा दादा सगळं कुटुंब खोळंबलय या बोटसाठी तर अक्षय रामाला चल असे म्हणत निघून जातो तेव्हा रागाने रामा ही रैवाकडे बघत तेथून निघून येते इकडे जान्हवी ही आणायला म्हणते की आता जर लवकर बूट आले नाही तर एक लाखाचे दोन लाख होतील तेवढ्यात अक्षय बूट घेऊन येतो आणि ते आणायला देतो आणि म्हणतो की स्वारी अनयराव तुम्हाला वेळ झाला आणि तुम्हाला अनवानी पायानी बसावे लागले तर इकडे रडतच आद्या म्हणते की का सापडले बूट बूट जर सापडले नसते तर मला इथेच राहता आलं सर्वजण हर्ट झालेले असतात तर आद्या पळतच येऊन रमाकांतला मिठी मारते त्यानंतर सर्वजण आद्याभोवती गोळा होतात तर आद्या होता अक्षयला मिठी मारते तेवढ्यात रमा तिथे आलेली असते आणि रमाच्या हातातून रक्त येत असते तेव्हा रमा त्या हाताकडे बघते त्यानंतर सर्वजण आद्याला वाटे लावतात तर आई आजी तिची बेडरूम मध्ये सर्वांना गोळा करते आई आजी म्हणते की आद्याचं लग्न निर्विघ्नपणे पार म्हणते की आपल्या घरात काहीतरी कार्य असलं तर अजून एक मोठं असतं त्या रामाचं अजून काही घोळ घातला असता आजी म्हणते कुठं गेली होती गती जे आण म्हणते कुठं गेली होती काय माहिती आम्ही आणि मयुरी सर्वजण तिला शोधत होतो सीमा म्हणते की जा जाऊद्या ना आजी कशाला तिचा एवढा उल्हास करता आजी म्हणते की सीमा त्या आणायच्या आईपुढे त्या रामाचं किती कौतुक चाललं होतं तुझ्या तोंडातून रामा समजूतदार आहे रमा शहानी आहे सीमा म्हणते की आलाच रामाचा समजूतदारपणा सगळ्यांच्या समोर तर आरती म्हणते की आद्या नाही तर किती एक एकटेपणा वाटतं इकडे रेवा ही किचनमध्ये येते आणि तिच्या मोबाईलमधले ते नवीन सिम कार्ड काढून डस्टबिनमध्ये टाकते रेवा विचार करत म्हणते की आता रमा शोध तू किती जरी शोधले ना तुला माझ्या नंबरचा पत्ताच लागणार नाही आणि रेवा तिथून निघून जाते इकडे आद्या गेल्यामुळे रमाकांतसुद्धा त्याच्या रूममध्ये उदास बसलेला असतो तर आनंद आभ्या आणि अक्षय रमाकांतला समजावू लागतो म्हणतो की मला माहीत आहे की तुला समजायला वेळ लागेल पण आमचंसुद्धा काही वेगळं नाही आहे आम्हाला सुद्धा आद्याची खूप आठवण येते आणि आद्या कुठेही उडीला गेली पुण्यात तर आहे ती असे आता आनंद रमाकांतला सांगतो रमाकांत म्हणतो आत्या आता नवीन घरामध्ये गेली तिथे कशी रुळते काय माहिती तेव्हा अंगावरती जबाबदारी पडली तर माणसं मॅच्युअर होतात तर आद्या लगेचच मॅच्युअर होईल असे आता अक्षय रमाकांतला समजावतो आभ्या म्हणतो की बाबा तुम्ही मनाला एवढं टेन्शन आणि वाईट वाटून घेऊ नका कारण तुम्हाला जर वाटलं ना आणि आद्याची जर आठवण आली तर फोन करायचा नाही तर पुण्यातच आहे लगेच तिला भेटायला जायचं तेवढ्यात अक्षयच्या मनात रामाचा विचार येतो अक्षय विचार करतो की बराच वेळ झाला ही रामा कुठे दिसली नाही तेव्हा अक्षय आभ्याला म्हणतो की अरे आलोच मी आनंद म्हणतो की अरे आता कुठे जातोय अक्षय म्हणतो काय आहे ना बराच वेळपासून मला रामा कुठे दिसलीच नाही तर अक्षय निघून जातो अक्षय गेल्यावरती इकडे आभ्या विचार करतो की रामा कधी काय करील सांगताच येत नाही रामा खरं तर स्वार्थी नाहीये पण तिला समज नाहीये कोणत्या वेळेस काय करावे ते इकडे आई आजी आणि सीमा आरती सर्वजण त्यांच्या बेडरूममध्ये असताना अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की आई रामाला कुठे बघितलं का म्हणते की अरे अक्षय तुझ्या रूममध्ये शोध ती तुझ्याच बेडरूम मध्ये झोपली असेल तुझ्या जागेवर इकडे अक्षय त्याच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येताच रामा ही कॉटच्या खाली पडलेली असते आणि रमाच्या हातातून रक्त येत असते तेव्हा रमाची ती अवस्था बघून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि पळतच रमा असे ओरडत अक्षय रमाजवळ येतो आणि म्हणतो की हे काय लागले रमाच्या हाताला त्यानंतर तेवढ्यात आभ्या हा तिथे येतो तर रमाच्या हातातून येत असलेले रक्त बघून अबे हा डॉक्टरांना फोन करतो इकडे शशिकांत हा नायनाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की नायना तर नायना तिचे आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत असते तेवढ्यात नायना शशिकांतला बघते आणि म्हणते की शशी या वेळेस तू तर शशिकांत म्हणतो की का दुसऱ्या कुणाकडे जाणार होतीस का तर नायना म्हणते की तसं काही नाही रे शशी नायना म्हणते की असं अचानक कसं येणं केलंस तर शशिकांत म्हणतो त्या लग्नामध्ये मी एकदम बोर झालो शशिकांत म्हणतो चल ना आपण बाहेर कुठेतरी जेवायला जाऊ तर नैना म्हणते की मी बाहेर चालले रे आता शशिकांत म्हणतो की बाहेर आणि ही बॅग घेऊन तेव्हा लगेचच नैना म्हणते की शशी माझ्यावरती किती संशय घेतोस रे तू नैना म्हणते की मी घरी चालले शशिकांत म्हणतो की तुझं लक्षण काही ठीक दिसत नाही खरं सांग कुठे चालली नाही ना तर नैना विचार करते की ह्या मे माणसाचा मेंदू ना कुडक्यात आहे इकडे डॉक्टर येऊन रामाच्या हाताला पट्टी काढतात आणि खूप रक्तस्राव झाल्यामुळे रामाला चक्कर आली असे डॉक्टर हे सांगतात बाकी काही नाही त्यांना एक टी टीचे इंजेक्शन द्यावे लागेल तेव्हा रामा म्हणते की इंजेक्शन दुसरा काही पर्याय नाही आहे का रामा म्हणते नाही मी इंजेक्शन घेणार नाही मला भीती वाटते अक्षय म्हणतो की किती लागलंय आणि कुठं लागलंय हे माहीत नाही तुला इंजेक्शन घ्यावंच लागेल रामा तर रमा म्हणते मी इंजेक्शन नाही घेणार तर अक्षय म्हणतो की हे बघ जर इंजेक्शन घेतलं नाही ना तर काय होतं असे म्हणत अक्षय त्याच्या मोबाईल मधील फोटो रमाला दाखवतो तेव्हा रमा म्हणते की मला काही नाही होत असं डॉक्टर म्हणतात की हे बघा एखादी लोखंडी वस्तू किंवा खेळा जर लागला तर इंजेक्शन घ्यावं लागतं अक्षय म्हणतो की इच्छा काय हे ऐकू नका डॉक्टर आणि अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो की डॉक्टर द्या इंजेक्शन तेव्हा डॉक्टर इंजेक्शन आरामाला देतात तिकडे नैना शशिकांतला म्हणते की अरे माझ्या बाबाची तब्येत व्यवस्थित नाही म्हणून मी त्यांना भेटायला जाते शशिकांत म्हणतो की मग उद्या जा आज काय ते ढागात नाही जाणार लगेच शशिकांत म्हणतो की उद्या तिकडे जा मी तुला नेऊन सोडील तेव्हा नैना म्हणते फॅमिली इम्पॉर्टंट आहे रे तर शशिकांत म्हणतो तुला पैसे हवे आहेत ना तर नैना मान हलवते तर शशिकांत म्हणतो की चल मग तिकडे डॉक्टर निघून जाताच अक्षय रामाला म्हणतो की रामा तुझे डोळे कुठे ग तुला नीट बघून नाही चालता येत का अक्षय म्हणतो की डोळे उघडे ठेवून आणि बुद्धी जागेवरती ठेवून चालत जा रामा रामा म्हणते मला कसं लागलं ते तुम्हाला अजून कळलंच नाही का रामा म्हणते तुम्हाला देवाना डोळे कान उघडे ठेवायची अक्कल दिली ना मग मला कसं लागलं ते मी आता तुम्हाला सांगणारच नाही जा अक्षय म्हणतो की कुणालाही न सांगता न विचारता गेली असेल पुढे पुढे करायला अक्षय म्हणतो गेली असेल फिल्मी स्टाईल मारायला आपण त्याच वेळेस अक्षयला आठवतं ज्या वेळेस आपल्याला रेवालने ढकललेले असते त्यावेळेस पडत असताना रमाने आपल्या डोक्याच्या पाठीमागे हात लावला होता आणि त्याच वेळेस रमाला आता लागले असावे असा अक्षयला संशय येतो आणि पटकन अक्षय रमासमोर बसतो आणि म्हणतो की मला धरायला गेली होती तेव्हाच तुला लागलं ना रमा तर रमा अक्षयकडे बघू लागते इकडे सीमा ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि मोबाईल बघते त्यावेळेस नायनाने सीमाच्या मोबाईलवर मेसेज केलेला असतो त्यामध्ये लिहिलेले असते की काकू मला प्लीज मदत करा शशिकांत सर इकडे आलेत आणि मला बाहेर जाण्यासाठी फोर्स करता तो मेसेज वाचून सीमा विचार करते की अरे बापरे हे तिथे गेले तर नाही आता यांना ताबडतोब घरी बोलावून घ्यायला पाहिजे इकडे शशिकांत नायनाला हका मारत म्हणतो की अगं आवरलं की नाही आवर पटकन तेवढ्या सीमा ही शशिकांतला फोन लावते तेव्हा सीमाचा आलेला फोन बघून शशिकांत फोन कट करतो आणि नायनाला म्हणतो की आवरलं का नाही ना त्यानंतर सीमा पुन्हा दुसऱ्यांदा शशिकांतला फोन लावते तेव्हा शशिकांत हा सीमाचा फोन घेतो आणि म्हणतो काय ग तर सीमा म्हणते कुठे आहात तुम्ही आत्ता आणि जिथे कुठे असताल लवकरात लवकर घरी या शशिकांत म्हणतो की मला ऑर्डर सोडू नको बरं का सीमा म्हणते तसं नाही आहे सीमा म्हणते जिथे कुठे असाल तिथून लवकर घरी या आणि फोन कट करते त्यानंतर इकडे सीमा विचार करते की बापरे आता जर हे घरी आले तर त्यांना मी काय कारण सांगू विचार करत सीमा म्हणते मी तर यामध्ये अडकणार नाही ना तर इकडे शशिकांत विचार करतो की घरी अजून काही मॅटर झाला का काय माहिती तर नैना ही तिचे आवरून बाहेर येते तेवढ्यात नैना ही तिचे आवरून तिथे येते आणि म्हणते की शशी मी कशी दिसते तेव्हा शशिकांत म्हणतो नैना ऐक ना आजची टिप्स कॅन्सल आणि आपण उद्या जाऊ तर नैना म्हणते असं काय मी तुझ्यासाठी माझं जाणं कॅन्सल केलं ना आता तू सुद्धा जायचं नाहीस शशिकांत म्हणतो की ये जादा टवटव करू नकोस मला बायका पुरे आहेत तर शशिकांत येथून निघून जातो तेव्हा नैना विचार करते की थँक्यू सीमा काकू मला तुम्ही वाचवलंय आणि या शशिकांतच्या मुसक्या आवडल्या इकडे अक्षय हा रामाला म्हणतो की मला तू मागाशी वाचवायला गेली आणि म्हणूनच तुझ्या हाताला खेळा लागला ना तर रमा म्हणते हो त्यानंतर अक्षय हा रामाला म्हणतो की रामा पटकन कपडे बदलून घेई हट्ट करू नकोस रामा तर रामा म्हणते की कसे बदलू मी कपडे तर अक्षय म्हणतो की मी डोळ्याला पट्टी बांधतो आणि अक्षय त्याच्या डोळ्याला पट्टी बांधतो तर रामा म्हणते की पण काय उपयोग मला काय हाताने कपडे बदलता येणार आहे का तेव्हा अक्षय हा रामाला त्याच्या जवळ घेतो आणि रामाचे दोन्ही हात अक्षय त्याच्या हातामध्ये घेत म्हणतो की असं समज की तुला आता दोन हात नाही तर चार हात आहेत अक्षय म्हणतो की तू सांगायचं आणि मी करायचं असे म्हणत आता अक्षयने रमाला छातीशी धरलेले असते त्यानंतर अक्षय हा रमाचे केस मोकळे सोडतो तर रमा ही खूप खुश झालेली असते आणि आज खऱ्या अर्थाने अक्षयचा जीव वाचवताच अक्षय हा प्रेमाने रमाजवळ आलेला असतो आणि अक्षय त्याच्या हाताने रमाचे कपडे बदलू लागतो तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब